नाशिकच्या सिल्वर ओक शाळेच्या प्रांगणामध्ये संतप्त पालकांनी गोंधळ घातलाय. शाळेच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये गोंधळ असल्याचा आरोप या पालकांनी केलाय आणि त्या शाळा प्रशासनाकडून वारंवार फी संदर्भात विचारणा होत असल्यामुळे हे पालक संतप्त झालेत. यामुळे शिक्षण विभागाने याची दखल घेत कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली आहे. नाशिकच्या सिल्वर ओक शाळेच्या प्रांगणामध्ये संतप्त पालकांनी या ठिकाणी गोंधळ घातलाय. शाळेच्या ऑनलाईन शिक्षणासंदर्भात गोंधळ असल्याचा आरोप या पालकांनी केलाय आणि त्या शाळा प्रशासनाकडून वारंवार फी संदर्भात विचारणा होते आणि त्यामुळे हे पालक खरतर संतप्त झाले. आम्हाला आमची प्राथमिक गरजा सुद्धा पूर्ण होत नाही तर आम्ही यांची फी कुठून देणार आहे पूर्ण. ऍटलीस्ट तुम्ही आमची 50% फी तर रिड्यूस करा आणि तेवढं तर नाही, तुम्ही रात्री 11:30-11:30 पर्यंत पॅरेंट्सला कॉल करून फीस बद्दल बोलताय, इथे फी भरायला सांगताय, कुठून भरणार आहे आम्ही तुमची फी. कोविडची सिच्युएशन अशी आहे की कोणताच पालक नाही भरू शकत आहे. जर कोविड रूल प्रमाणे चालले असेल तर गव्हर्नमेंटने पण सांगितलेले सेकंड क्लास पर्यंत नाही ऑनलाईन स्कूल घ्यायचे, तरी सुद्धा हे स्कूल दोन सेकंड स्टँडर्ड पर्यंत घेतात ऑनलाईन. ऑनलाईन शिक्षणाचा काहीही उपयोग होत नाही, मुलं शिकत नाही. हेच म्हणणं आहे की आमची मुलं येत नाही, आमचं स्नॅक्स होत नाहीये, काही होत नाही, तुम्ही ऍटलीस्ट ते डिडक्ट करा. जेव्हा असं का झालं, तुमचं कॅमरेट झाले, सर्व फी हे करतायत. आम्ही गेले 1-1.5 महिना झाले यांच्याशी खूप सॉफ्टली, इथे ना येता सर्व करतो. रिक्वेस्ट करण्यासाठी आम्ही आलो होतो त्यांना की तुम्ही फीमध्ये काही डिडक्शन करा. ऑलरेडी पॅनिक सिच्युएशन आहे, लोकांची इन्कम नाही आहे तेवढी. तर त्यांनी उलट थर्ड पार्टी अपॉइंट केली की यांना त्यांच्याकडनं पैसे घ्या आणि व्याजा सकट घ्या. म्हणून आम्ही परत इथं आलो होतो, रात्री 11 वाजता कॉल आले. म्हणजे हॅमर करतायत ते, पैसे वसुलण्यासाठी हॅमर करतायत, प्रेशराईज करतायत की लवकरात लवकर तुम्ही करा.